या ठिकाणी लगेचच आपण प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतोय, आपण व्यासपीठाच्या अगदी समोर येऊन उभं राहा. दर्यासागर आणि त्याचबरोबर नाईट रायडर्सचे सर्व खेळाडू आपल्याला विनंती करतोय की अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. तत्पूर्वी मी नईम बोरणकर, मुकद्दर बोरणकर यांना देखील विनंती करतोय, कृपया आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय नईम बोरणकर, मुकद्दर बोरणकर आपल्याला विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवाज क्रिकेट क्लब बुरोंडी हुसेनपुरा यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेटच्या फेस्टिवलच्या आजच्या अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्यामध्ये मी सागर आणि त्याचबरोबर माझा सहकारी सनी मोहिते, माझ्या आयोजकांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गेले 5 दिवस सुरू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी ज्यांचं ज्यांचं आपल्याला बहुमूल्य असं सहकार्य लाभलेलं आहे त्या सर्वांचा आपण यथोचित सन्मान यथोचित गौरव करतोय. आणि या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह देऊन या सर्व मान्यवरांना सन्मानित करतोय. प्रथमतः या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्याने रोख रक्कम रुपये 30,000 रुपयाचं बहुमूल्याचं सहकार्य आम्हाला केलं, आदरणीय प्रदीपजी राणे साहेब यांना आपण प्रथमतः सन्मानित करतोय. आणि मी विनंती करेन आमच्या आयोजकांना, आदरणीय मुकद्दर बोरणकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते आपण सन्मानित करूया. आदरणीय प्रदीपजी राणे साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. छोटा टाळ्या या ठिकाणी आदरणीय प्रदीपजी राणे साहेबांसाठी. टाळ्यांचा कडकडाट असाच वाजत राहिला पाहिजे. यानंतर पुढील सन्मान होतो माननीय मजीद बुरोणकर साहेब यांचा. मजीदजी बुरोणकर साहेबांना सन्मानित करण्यासाठी विनंती करतोय. नईम बुरोणकर यांना या आदरणीय मजीद बोरणकर साहेबांना आपण सन्मानित करावं. मजीद बोरणकर साहेबांना आपण सन्मानित करतोय, खूप मोठं सहकार्य त्यांचं. यानंतर पुढील सन्मान करतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी महत्वाचं सहकार्य आदरणीय शाबीर बोरणकर साहेब यांना देखील आपण सन्मानित करतोय. मी सरांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारावा. मुजम्मिल बुरणकर यानंतर पुढील सन्मान बरकत बुरणकर साहेबांचा आपण करतोय. आणि जलील बुरणकर यांना विनंती करेन की हा सन्मान आपल्या शुभ हस्ते होईल. बरकत बुरणकर साहेबांना आपण सन्मानित करतोय. मी विनंती करतोय जलील बुरणकर यांना की हा सन्मान आपल्या शुभ हस्ते सन्मानित. यानंतर पुढील सन्मान होतोय समर्थ चिपळूणकर यांचा. आणि हा सन्मान करण्यासाठी इम्रान चिपळूणकर आपल्याला विनंती करतोय. समर्थ चिपळूणकर यांना आपण सन्मानित करावं. सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करतोय समर्थ चिपळूणकर यांचा. यानंतर पुढील सन्मान करतोय हमीद बुरणकर यांचा. आणि हा सन्मान करण्यासाठी परवेज बुरणकर आपल्याला विनंती करेन. अमित बुरणकर सरांना आपण सन्मानित करतो. या ठिकाणी परवेज बुरणकर सर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते हा सन्मान केला जाईल. शाबीर बुरणकर सर असतील, अमित बुरणकर सर असतील ज्यांच्या माध्यमातून मैदान उपलब्ध झालं. यानंतर सन्माननीय हमीद इस्माईल बुरणकर यांना देखील आपण सन्मानित करतो. चालेल बुरणकर आमच्या मोहल्ल्याचे सदर आहेत. मी विनंती करेन की त्यांना देखील आपण सन्मानित करावं. यानंतर पुढील सन्मान करतोय माननीय मकबूल बुरणकर यांचा. आणि हा सन्मान करण्यासाठी मुस्तकीम बुरणकर आपल्याला विनंती करतोय. मकबूल बुरणकर यांना आपण सन्मानित करतोय. मुस्तकीम बुरणकर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान मूर्ती रहूब कासम बुरणकर यांना सन्मानित करतोय शाहिद बुरणकर यांच्या शुभ हस्ते. मी शाहिद बुरणकर आपल्याला विनंती करेन की आदरणीय रहूब कासम बुरणकर यांना आपण सन्मानित करावं. या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून देखील उपलब्ध झालंय आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. यानंतर पुढील सन्मान मूर्ती इम्रान चिपळूणकर. इम्रान चिपळूणकर यांचा सन्मान होतोय. कैफ बुरणकर आपल्याला विनंती करेन
की इम्रानजी चिपळूणकर यांना आपण सन्मानित करावं. काय बुरोणकर यांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय. यानंतर पुढील सन्मान मुजम्मिल बुरोणकर, आणि हा सन्मान करण्यासाठी सलमान बुरोणकर आपल्याला विनंती करतोय. सन्मान मूर्ती मुजम्मिल बुरोणकर, हा सन्मान करण्यासाठी सलमान बुरोणकर आपल्याला मी विनंती करतोय. धन्यवाद. यानंतर जुनेद बुरोणकर यांना देखील आपण सन्मानित करतोय. हा सर बुरोणकर आपल्याला विनंती करेन की जुनेद बुरोणकर यांना आपण सन्मानित करावं. यानंतर पुढील सन्मान मूर्ती कलंदर बुरोणकर, त्यांचा सन्मान करण्यासाठी उसामा बुरोणकर आपल्याला विनंती करतोय. कलंदर बुरोणकर यांचा सन्मान होतोय. अतिशय बहारदार नृत्य त्यांच्या माध्यमातून गेले 5 दिवस आपण सर्वांनी पाहिलं. डान्सिंग अंपायरची कमतरता होती ती त्यांनी पूर्ण केली. कलंदर बुरोणकर यांना सन्मानित करतोय. यानंतर पुढील सन्मान मूर्ती रशीद बुरोणकर, रशीद बुरोणकर यांना सन्मानित करण्यासाठी नियाज बुरोणकर आपल्याला विनंती करतोय. रशीद बुरोणकर यांना आपण सन्मानित करतोय नियाज बुरोणकर यांच्या शुभ हस्ते. यानंतर पुढील सन्मान मूर्ती, यानंतर पुढील सन्मान मूर्ती नईम बुरोणकर, नईम बुरोणकर यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारावा. सरफराज चिपळूणकर यांना विनंती असेल की हा सन्मान करावा. यानंतर आझाद बुरोणकर यांना मी आमंत्रित करतोय. आझाद बुरोणकर यांचा आपण सन्मान करतोय जुनेद बुरोणकर यांच्या शुभ हस्ते. सन्मान मूर्ती फारुख चिपळूणकर, फारुख चिपळूणकर साहेबांना सन्मानित करण्यासाठी राहील चिपळूणकर यांना विनंती करतोय. फारुख चिपळूणकर साहेबांचा देखील आपण सन्मान करतोय. राहील चिपळूणकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. यानंतर पुढचे सन्मान मूर्ती नदीम बुरोणकर यांना आपण सन्मानित करतोय. नदीम बुरोणकर यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारावा. साहेब बुरोणकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर ईसा बुरोणकर यांना देखील आपण सन्मानित करतोय. मी सरांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारावा. मान्य ईसा बुरोणकर यांना सन्मानित करतायत आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आयोजक. उल्ला सरांना विनंती करतो की आपला देखील सन्मान केला जातोय. आपण देखील येऊन आपला सन्मान स्वीकारावा. इबादुल्ला सरांना विनंती असेल की या सर आपला देखील सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पुढील सन्मान मूर्ती रियाज बुरोणकर, रियाज बुरोणकर सरांना विनंती करतोय. सर प्लीज वेलकम. आपल्या देखील या निमित्ताने सन्मान होतोय. या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्याने ज्याने सहकार्य केलं त्या सर्वांचा यथोचित सन्मान आणि गौरव या निमित्ताने आपण करतोय. यानंतर अजगर बुरोणकर यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अजगर बुरोणकर साहेब यांना आपण सन्मानित करतोय आमच्या मंडळाच्या वतीनं. अजगर बुरोणकर साहेब गेले 5 दिवस या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर पुढील सन्मान मूर्ती शहाजान बुरोणकर यांना आपण सन्मानित करतोय. सर प्लीज वेलकम. आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. शहाजान बुरोणकर साहेबांना सन्मानित करतोय. यानंतर पुढील सन्मान मूर्ती आदरणीय यासीन बुरोणकर साहेबांचा देखील सन्मान होतोय. सर आपल्याला विनंती करतोय या आपल्या देखील या निमित्ताने गौरव केला जातोय. यासीन बुरोणकर साहेबांना आपण या ठिकाणी गौरवित करतोय. सन्मान मूर्ती आदरणीय हसन बुरोणकर साहेबांना विनंती करतोय. सर आपल्याला देखील सन्मानित केलं जात आहे. हसन बुरोणकर साहेबांना विनंती करतोय सर आपला सन्मान स्वीकारावा. सन्मान मूर्ती आदरणीय इब्राहिम बुरोणकर सरांना आपण सन्मानित करतोय. इब्राहिम बुरोणकर सरांना विनंती करतोय सर आपला सन्मान या निमित्ताने स्वीकारावा. यानंतर आदरणीय अब्बा चाचांना देखील आपण सन्मानित करूया. गेले 5 दिवस या स्पर्धेचा आस्वाद घेताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. आदरणीय अब्बा चाचा या आपला या निमित्ताने सन्मान होतोय. सन्मान होतोय अब्बा चाचांचा. विनोद चाचांचा देखील या निमित्ताने सन्मान होतोय. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारावा.
हे सर्व मान्यवर मंडळी गेले 5 दिवस या स्पर्धेचा आस्वाद घेत होते. यानंतर इशाक चाचांचा देखील सन्मान होतोय. सर आपणाला विनंती करतोय, आपण देखील येऊन आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारावा. यानंतर आदरणीय कादीर बोरोणकर साहेबांना आपण सन्मानित करतोय. कादीर बोरोणकर साहेबांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारावा. यानंतर पुढील सन्मान हुसेन बोरोणकर साहेबांचा होतोय. हुसेनजी बोरणकर साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण आपला सन्मान या निमित्तामध्ये स्वीकारावा. सन्मान आदरणीय मोहम्मद अली बोरणकर साहेबांचा आपण करतोय. त्याचबरोबर गणिभाई यांना देखील आपण सन्मानित करतोय. या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं. मोहम्मद अली असतील, गणिभाई या दोन्ही मान्यवरांना आपण यथोचितरित्या सन्मानित करतोय. मामुसा बुरोणकर या आपणाला देखील या निमित्तानं सन्मानित केलं जात आहे. तसे दाऊदभाई, दाऊदभाईंचा देखील आपण सन्मान करतोय. दाऊदभाई या आपला देखील गौरव केला जाईल. आपल्याला विनंती करतो की आपण देखील समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हे सर्व पाठीराखे असल्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं स्पर्धा ऑर्गनाईज करण्यासाठी तरुणांचं जेवढं सहकार्य आहे, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या आबाल वृद्धांचं देखील तेवढंच मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. आणि या सर्व आमच्या बुजुर्ग मंडळींना आम्ही सन्मानित करतोय. रफिक बुरोणकर यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारावा. आदरणीय रफिक बुरोणकर, यानंतर पुढील सन्मान करतोय. या स्पर्धेची शोभा ज्यांनी वाढवली, सातत्यानं खेळाडूंना मोटिवेट केलं, मौसीम रखांगे, मौसीमबाई रखांगे आपल्याला विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारावा. संघ कोणताही असू दे, त्या संघातील चांगल्या खेळाडूला ज्यांनी सातत्यानं मोटिवेट केलं, अर्थातच त्या ठिकाणी मौसीमबाई रखांगे यांना आपण सन्मानित करतोय. यानंतर आदरणीय समजबाई चिपळूणकर आपल्याला विनंती करतोय की आपला देखील सन्मान केला जातोय. समदबाई चिपळूणकर यांना आपण सन्मानित करतोय. तत्पूर्वी मौसीन रखांगे यांचा या निमित्तानं सन्मान होतोय. सन्मान आदरणीय मुश्ताकबाई यांचा होतोय. मुश्ताकबाई आपल्याला विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारावा. नासिर बुरोणकर यांना देखील आपण सन्मानित करतोय. या सर आपला देखील सन्मान केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या गावचे जावई आदरणीय नवील सर यांना विनंती करतोय की या आपल्या देखील या निमित्तानं गौरव केला जातोय. नवील सरांचा या निमित्तानं आपण सन्मान करतोय. सिद्दीक सरांना विनंती करतोय की सर आपल्याला देखील या निमित्तानं सन्मानित केलं जात आहे. सिद्दीक सरांचा देखील या निमित्तानं सन्मान होतोय. धन्यवाद. गौस बुरोणकर यांना देखील आपण सन्मानित करतोय. गौस बुरोणकर आपल्याला विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारावा. हसनबाईंना देखील आपण सन्मानित करतोय. हसनबाईंना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारावा. हसनबाईंना देखील आपण सन्मानित करतोय. मौलाना अजीम यांना देखील आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेचा आस्वाद घेताना आम्हाला पाहायला मिळतात ते देखील. 5 दिवस हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपण सर्वांनी इथे पाहिला. या सर्व मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सतरा चिपळूणकर धन्यवाद. धन्यवाद. यानंतर जाऊया. सत्पराज सरांना आपण सन्मानित करतोय. किफायत भाई यांना विनंती करतोय की आपला सन्मान केला जातोय. प्लीज वेलकम. सलीम भाई देखील आपण सन्मानित करतोय. सलीम भाई यांना विनंती करतोय.
सलीम चाचांचा देखील आपण सन्मान करतोय. बुरणकर आणि फरमान बुरणकर यांना देखील आपण सन्मानित करतोय. प्लीज वेलकम विलाल बुरणकर साहेब आणि फरमान बुरणकर यांना देखील आपण सन्मानित करतोय. सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. यानंतर जाऊया या संपूर्ण स्पर्धेसाठी. गेले 5 दिवस ज्याने उत्तम अशी पंचगिरी पार पाडली आमच्या आधारस्तंभ मार्गदर्शक मकबूलभाई बुरणकर यांना आपण सन्मानित करतोय. प्लीज वेलकम मकबूलभाई बुरणकर यांचा आपण सन्मान करतोय. मकबूलभाई बुरणकर यांना आपण सन्मानित करतोय. मी सरांना विनंती करतोय की मकबूलभाई बुरणकर यांचा आपण सन्मान करावा. यानंतर आजच्या दिवसामध्ये ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली डान्सिंग अंपायर शिंदे सर यांचा आपण सन्मान करतोय. प्लीज वेलकम शिंदे सर. डान्सिंग अंपायर शिंदे सर यांना आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेची त्यांनी शोभा वाढवली. शिंदे सर प्लीज वेलकम. यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी मागील 3 दिवस ज्यांनी अतिशय उत्तम असं समालोचन केलं मी ऍडव्होकेट सनी मोहिते सरांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारावा. ऍडव्होकेट सनी मोहिते सरांचा आपण सन्मान करतोय. सन्मान होतोय ऍडव्होकेट सनी मोहिते सरांचा. यानंतर गेले 5 दिवस ही संपूर्ण स्पर्धा देश विदेशामध्ये ज्यांच्यामुळे लाईव्ह स्वरूपात आपण दाखवू शकलो. आकिफ चिपळूणकर यांना आपण सन्मानित करतोय. प्लीज वेलकम. आकिफ चिपळूणकर यांना विनंती करतोय की आपण येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आमचा आवाज ज्याने तुमच्यापर्यंत पोहोचवला या ठिकाणी विक्रम गुरव यांना आपण सन्मानित करतोय. साऊंड सिस्टीम साऊंड मंडप डेकोरेटिंग अतिशय उत्तम आपल्याला पाहायला मिळालं. विक्रम गुरव यांना आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर गेले 5 दिवस ही स्पर्धा ज्या विकेटवरती आपण खेळवली अतिशय उत्तम असं पीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आपण सन्मान करतोय गणूमामांचा. गणूमामा प्लीज वेलकम. गणूमामांना आपण सन्मानित करूया. आणि मी गणूमामांच्या इकडनं श्री सागर सर यांचं खूप चांगले कॉमेडी करतात. कबड्डीची असो फुटबॉलची असो कुठली कॉमेडी असो तर आम्ही शिरसागर सर यांचा आम्ही यातूची सन्मान करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचं नक्की स्वागत करायचं आहे. धन्यवाद. यानंतर जाऊया आपण खऱ्या अर्थानं अवॉर्ड सेरेमनीच्या सोहळ्याकडे. त्याचबरोबर ज्यांनी गेले 5 दिवस लाईन मन म्हणून कामगिरी पार पाडली आमची जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. या बच्चे कंपनी आपण यायचं आहे. आमच्या सर्व बच्चे कंपनींना विनंती करतोय की आपण येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. यानंतर या अंतिम सामन्याच्या दरम्यान ज्या खेळाडूंना रोख पारितोषिक आलेली होती त्यांना प्रथम त्या ठिकाणी रोख पारितोषिक देऊया. मी प्रथमतः दर्यासागर या संघाच्या सूरजला आमंत्रित करतोय ज्याने अतिशय उत्तम असा कॅच पकडला होता. प्लीज वेलकम. मौसम रखांगे यांच्याकडून 500 रुपये आणि त्याचबरोबर पराग गुडगेकर यांच्याकडून 200 रुपये एकंदरीत 700 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं होतं. दर्यासागर संघाचा सूरज याला आमंत्रित करतोय. एकंदरीत 700 रुपयाचं कॅश प्राईज आपण देऊया. सूरज साठी टाळ्या वाजल्या पाहिजे अतिशय उत्तम जेल पकडलेला होता. यानंतर शुभम जाधव यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं होतं मौसम रखांगे यांच्याकडून.
प्लीज वेलकम शुभम जाधव, आपले देखील या ठिकाणी कौतुक केलं जात आहे. अतिशय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिली. यानंतर नाईट रायडर्सचा सूरज, ज्याने अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केलेली होती, त्याच्यासाठी देखील 500 रुपये आले. नाईट रायडर्स संघाचा सूरज याला मी आमंत्रित करतोय. येस, या ठिकाणी आपण शुभम जाधव याला सन्मानित करतोय. आज दापोलीच्या ऐतिहासिक बुरुंडीच्या मैदानावरती शानदार फलंदाजी करत आपल्या संघाला अंतिम विजेतेपद पटकावून दिलेलं होतं. यानंतर घातक गोलंदाजी करणारा सूरज नाईट रायडर्स संघाकडनं तब्बल 500 रुपयाच्या कॅश प्राईजचा मानकरी ठरतो. धन्यवाद. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतला पहिला अवॉर्ड बेस्ट फिल्डरचा असेल आणि बेस्ट फिल्डरची जी ट्रॉफी आपण पाहतोय त्याचे पुरस्कर्ते महमूद हसन चिपळूणकर साहेब. आणि या अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करेन डॉक्टर फाईक जोगिलकर यांना की आपल्या शुभास त्या सन्मान दिला जाईल. आणि या स्पर्धेतला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जातोय एनी गेसेस. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जातोय. जोरदाटाने स्वागत करूया दर्यासागर संघाच्या सूरज याचं. प्लीज वेलकम. यानंतर जाऊया या स्पर्धेतला पुढचा अवॉर्ड. आणि पुढचा अवॉर्ड आहे बेस्ट बॉलर. या पारितोषिकाचे पुरस्कर्ते अल मरहूम जावेद महमूद बुरोंडकर सर. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय हसन बुरोंडकर साहेबांना. आणि या स्पर्धेतला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड जातोय एनी गेसेस. या स्पर्धेतला बेस्ट बॉलरचा मानकरी ठरतोय. जोरदार आणि स्वागत करूया वन अँड ओनली माय फेवरेट तेजस ठरतोय या स्पर्धेतला बेस्ट बॉलर. तेजस प्लीज वेलकम. तेजस ठरतोय या स्पर्धेतला बेस्ट बॉलरचा मानकरी. आणि त्याचबरोबर शूज देखील असतील. या ठिकाणी या स्पर्धेतला सर्वोत्तम जो फलंदाज आहे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत अलमरहूम अखिल कासम कडवेकर साहेब. आणि हा अवॉर्ड देण्यासाठी मी अब्बास मोहम्मद चिपळूणकर साहेबांना विनंती करतोय. बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड आपल्या सगळ्या स्वतःला जाईल. आणि या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समनचा मानकरी करतो एमजीएसएस. टायगरचा टायगर सर्वांच्या बरकार आपण सर्वांनी ऐकली आहे. शुभम जाधव टाकला या स्पर्धेतला सर्वोच्च फलंदाज. यानंतर पुढचा अवॉर्ड या स्पर्धेमधला जो अंतिम सामना आपण पाहिलेला होता त्या अंतिम सामन्यामधला स्ट्रो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला त्याला आपण सन्मानित करतोय. आणि मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आपण पाहतोय त्याचे पुरस्कर्ते अल मरहूम सईद इब्राहिम बुरुंडकर साहेब. आणि अवॉर्ड देण्यासाठी मी आदरणीय इम्रान चिपळूणकर साहेब आपल्याला विनंती करतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय एनी गेसेस. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय वन अँड वनली सूरज टेंबे. प्लीज वेलकम सूरज टेंबे. आपण ठरलेला मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आपण बघितलं होतं सलग दोन बॉलमध्ये दोन षटकार ठोकले. अतिशय सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. आणि सूरज टेंबे ठरला या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मानकरी. यानंतर या स्पर्धेतला पुढचा आणि महत्वाचा अवॉर्ड
मॅन ऑफ द सिरीज आणि अवॉर्ड ज्याने दिला हमीद इस्माईल बुरणकर साहेब, आणि अवॉर्ड देण्यासाठी सर मी आपणालाच विनंती करणार आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमधला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी करतोय एनिगेसेस. एनिगेसेस प्लीज वेलकम पुन्हा एकदा सूरज तेंबेकरचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी. सूरज तेंबेकरला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी. थँक यू व्हेरी मच सूरज, प्लीज वेलकम. सूरज खूप खूप अभिनंदन, तुम्ही ठरलेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या मानकरी आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा देखील अवॉर्ड मिळाला. काय फिलिंग आहेत, काय भावना आहेत? बस भारी वाटतंय, पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीजची ही ट्रॉफी भेटली मला. टुर्नामेंट खूप चांगले झाले, आयोजन पण खूप चांगलं केलं होतं. मी फर्स्ट टाइम खेळायला आलो, नेक्स्ट टाइम पण येणार. या ठिकाणी अपोजिट टीम बद्दल काय सांगशील, कारण रुचित पाटील होता, गौरव पाटील होता, दर्जेदार फलंदाजांचा भरणा होता, अर्थातच कशा पद्धतीने बघत होतास त्या मॅच कडे तू देखील? फायनल मॅच सारखंच खेळणार होतो, कारण रुचित आणि गौरवला मी पहिल्यापासून ओळखतो, चांगले खेळतात. नक्कीच. त्याचबरोबर या विकेट बद्दल काय सांगशील, कारण 5 दिवस आपण इथे खेळतोय, विकेट असेल त्याचबरोबर देश विदेशातून देखील तुला सपोर्ट मिळाला होता. आमची जी मॅनेजमेंट आहे त्यांच्याबद्दल देखील काय सांगशील? पहिल्यांदा विकेट बद्दल बोलायचं तर विकेट खूप चांगले, आउटफील्ड कसे असो विकेट चांगले असेल तर टुर्नामेंट चांगले होतात. विकेट चांगली होते आणि मॅनेजमेंटच तर बोलायचं काय हेच नाही त्यांना, म्हणजे काय बोलू शकत नाही, खूप चांगलं केलं त्यांनी. सूरज तू पहिल्यांदा ज्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय, 2 अवॉर्ड तुला आज इथे मिळालेत, एक मॅन ऑफ द मॅच असेल, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी देखील तू पटकावलीस. ही ट्रॉफी घेतल्यानंतर आता पहिला कॉल तू कुणाला करशील की येस मी मॅन ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरलाय, पहिला फोन कुणाला करशील? पहिला फोन मी माझ्या मित्रांनाच करणार, कारण ते लाईव्ह बघत असतात मॅचेस. सध्या तर नेटवर्क नाही इकडे, पण गेल्यावर त्यांचेच फोन येतील पहिले मला. ओके, थँक्यू व्हेरी मच. हा मित्रांनो होता सूरज टेंबे, जो ठरला या स्पर्धेतला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी. आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाऊया या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो संघ उपविजेता ठरलेला आहे त्याला प्रथमतः आपण सन्मानित करूया. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं जे प्राईज आहे त्याचे जे पुरस्कर्ते होते मोहितचं बुरणकर साहेब, आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकाचे पुरस्कर्ते होते इब्राहिम उमर बुरणकर, या दोघांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. आणि अर्थातच द्वितीय क्रमांकाचं प्राईज देण्यासाठी मी विनंती करेन युनुसमिया बुरणकर साहेब आणि त्याचबरोबर इब्राहिम उमर बुरणकर यांना विनंती करेन की द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल. आणि या संपूर्ण स्पर्धेचा जो उपविजेता संघ ठरलाय त्याला आपण सन्मानित करतोय, जोरदार टायाने स्वागत करूया दर्या सागर या संघाचं. प्लीज वेलकम ऑल टीम, प्लीज वेलकम. आपल्या खेळाडून यायचंय, प्रत्येकाला आपण मेडल देणार आहोत. प्रथमतः गौरव पाटील आपली संपूर्ण टीम घेऊन इथे यायचंय. मेडल आहे, एकाएकाने यायचंय लाईन मध्ये, एकाएका खेळाडून लाईन मध्ये या. आधी प्रथमतः मेडल स्वीकारा आणि त्यानंतर ट्रॉफी त्याचबरोबर रोख रकमेचं पारितोषिक स्वीकारलं जाईल. या ठिकाणी मेडल द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ, टाळ्यांचा कडकडाट वाजत राहिला पाहिजे. गौरव पाटील, रुचित पाटील, त्याचबरोबर आपण पाहतोय सूरज, खऱ्या अर्थानं सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठरलेला संघ आहे अर्थातच दर्यासागर. दर्यासागर या संघाला आपण सन्मानित करतोय, आज खुश असतील. गेल्या 10 वर्षापूर्वी जे स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेच्या अंतर्गत पोहोचायचं, ते स्वप्न खऱ्या अर्थानं आज पूर्ण होताना आपण पाहतोय. दर्यासागर या टीमने खूपच चांगला खेळ खेळला, मेरिट वरती खेळ सादर करत आपल्या टीमला उपविजेतेपद पटकावून दिलंय गौरव पाटील आणि त्याच्या संपूर्ण टीमने. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम. या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं जे प्राईस आहे ते मोहित बुरणकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालंय, आणि हे प्राईस देण्यासाठी मी विनंती करतोय युनुसमिया बुरणकर आणि इब्राहिम उमर बुरणकर यांना. आणि द्वितीय क्रमांकाचा जो मानकरी ठरलेला संघ आहे दर्यासागर, प्लीज वेलकम दर्यासागर. द्वितीय क्रमांकाचा रोख रकमेचा पारितोषिक.
आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी त्याच्या पुरस्कर्ते इब्राहिम उमर बुरणकर त्यांनाच विनंती असणार आहे. क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी त्याचे पुरस्कर्ते इब्राहिम उमर बुरणकर. पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय हमीद उमर बुरणकर आणि शाबीर आदम बुरणकर यांना. हे ट्रॉफी देण्यासाठी विनंती करतोय हमीद उमर बुरणकर आणि शाबीर आदम बुरणकर यांना. या ठिकाणी जोरदार टाळ्या दर्यासागर या टीम साठी सातत्याने वाजल्या पाहिजेत. गौरव ट्रॉफी स्वीकारल्यानंतर आपण यायचं आहे कॉम बॉक्स कडे. गौरव प्लीज वेलकम. ट्रॉफी आधीच ठेवते. ट्रॉफी ठेव रे, ट्रॉफी ठेव, ट्रॉफी ठेव. गौरव गेले 10 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज फायनली या ठिकाणी पूर्ण झालंय, काय फिलिंग्स आहेत? फिलिंग्स म्हणजे पहिल्यांदा आमच्या दर्यासागर टीमने मी शुभेच्छा देईन की त्यांचं इथपर्यंत म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळे आम्हाला इथपर्यंत जाता आलं आणि त्यांचा कॉन्फिडन्स बघता आम्ही एवढं इथपर्यंत पोहोचलो. खूप भारी होत. ऑडियन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला चिअर अप करत होता. पहिल्याच बॉलवरती कुठेतरी विकेट गेली आणि त्यामुळे नाराज देखील झाला होता, परंतु त्यानंतर मात्र डाव सावरला होता. रुचित पाटील असेल, त्याबरोबर पांडू असेल, त्यांच्या फलंदाजीविषयी देखील काय सांगशील? हा, रुचित पाटील ह्याला म्हणजे आम्ही पहिल्यांदा बोलवलं इकडे. ओळख म्हणजे अशी झालेली, सिल्वर बनला आत्ताच ओळख झालेली, तर त्याला म्हणजे म्हणजे आणली त्याला सोबत. आणि पांडवादा काय, पांडवादा एक्सपिरियन्स पूर्ण, त्यांना काही बोलायचं, त्यांचा एक शॉट उगला पण आमची मॅच उगली, त्यामुळे थोडस वाटत. आणि मी सुरुवात पण थोडीशी घाण केली, त्यामुळे थोडस हे होत. समोरच्या टीमचा जो गोलंदाजीचा अटॅक होता तो अतिशय जबरदस्त होता. समोरच्या टीम विषयी आणि ओव्हरऑल या मॅनेजमेंट बद्दल देखील काय सांगशील? समोरच्या टीम विषयी म्हणजे समोरचे प्लेअर खूपच भारी खेळले होते, त्यांचे बॉलिंग लाईनअप बॅटिंग लाईनअप एकदम मोठेच होती. आणि मॅनेजमेंटच्या विषयात ना आम्हाला जेवढा सपोर्ट केला त्याबद्दल मी थँक्यू बोलतो मॅनेजमेंटला. तर मित्रांनो, हा होता गौरव पाटील उपविजेता संघाचा कॅप्टन. धन्यवाद आणि पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाऊया 1989 पासून सुरू झालेला क्रिकेटचा फेस्टिवल 35व्या वर्षामध्ये येऊन दाखल झालो आणि 35व्या वर्षामध्ये देखील तेवढं दमदार आणि शानदार ऑर्गनायझेशन आणि 35व्या वर्षाच्या विजेतेपदाचा जो मानकरी ठरलाय त्या संघाला खऱ्या अर्थानं आपण सन्मानित करतोय. प्रथम क्रमांकाचं जे प्राईज आहे त्या प्राईजचे पुरस्कर्ते आमची कुवेत मधली जी कमिटी आहे त्यांनी हे पारितोषिक दिलंय आणि अर्थातच या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आदरणीय बरकत कासम बुरणकर, मकबूल बुरणकर यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते प्राईज दिलं जाईल. प्रथमतः मेडल घेण्यासाठी एका खेळाडून यायचंय. जोरदार टाळ्या वाजवूया नाईट रायडर्स या संघासाठी. विजेता संघ ठरलाय, प्रथमतः या ठिकाणी मेडल देऊ आपण. 11 कार्ड येऊन मेडल स्वीकारायचा आहे. पहिल्यांदा संघाचा कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा जो विजेता संघ आहे त्याला आपण मेडल देऊन सन्मानित करतोय. प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं जे कॅश प्राइस कुवेत कमिटी यांच्याकडून प्राप्त झालंय त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. खूप सारं प्रेम मिळालं. कुवेत असेल, सौदी अरेबिया असेल, त्याचबरोबर मालदीव असेल, ओमान असेल, अगदी वेस्ट इंडिज मधून देखील प्रेक्षकांनी सामना पाहिला. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं कतार मधनं देखील प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेले होते. महाराष्ट्र असेल, देशातल्या विविध कानाकोपऱ्यातून देखील ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेले होते. या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईन. दरम्यान या ठिकाणी आपण 11 खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करतोय. धन्यवाद. या ठिकाणी
सन्मानित करतो या ठिकाणी विजेता संघ अर्थातच नाईट रायडर्स या टीमला, प्रत्येक खेळाडूला मेडल देऊन सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन या ठिकाणी तुमचं खूप सारं. आणि या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं रोख पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय आदरणीय बरकत कासम बुरणकर आणि मकबूल बुरणकर यांना. याचे नावं घेतले त्यांनी या प्रथमतः आपण. आधी कॅश प्राइज द्या. आणि त्याचबरोबर प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी देण्यासाठी देखील मी विनंती करतोय या ठिकाणी आदरणीय सरपंच संपूर्ण व्यासपीठाला. याचे पुरस्कर्त्या ट्रॉफीचे मरहूम अजीज उमर बुरणकर या ट्रॉफीचे पुरस्कर्ते आहेत. आणि ट्रॉफी आणि कॅश प्राइज देण्यासाठी मी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतोय की आपल्या शुभ असली ट्रॉफी दिली जाईल. जोरदार नाईट रायडर्स या टीम साठी प्रथम क्रमांकाचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना देतोय. आकर्षक ट्रॉफी देखील देऊन सन्मानित करतोय. कॅप्टनला विनंती आहे की आपण ते ट्रॉफी स्वीकारावी. संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतोय प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. अतिशय सुरेख ट्रॉफी, नेत्रदीपक ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटते या गोल्डन ट्रॉफीवरती. सरते शेवटी नाईट रायडर्सच्या संघाने आपले मोर उमटवले. नाईट रायडर्सच्या टीम साठी प्रथम क्रमांकाचा विजेता संघ आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि मी कॅप्टनला विनंती करतो, प्लीज वेलकम कॅप्टन. कॅप्टन अरमान, अरमान या आपण. अरमान या, कॅप्टन या, कॅप्टन या. चला या एकाने कुणीतरी या. चला वेळ कमी आपल्याला. अरमान आपण या. अरमान या, या आले आलेत आलेत आले. या ठिकाणी येतोय शुभम, येतोय आपल्याकडे. या ठिकाणी शुभम खूप सारं अभिनंदन. या ठिकाणी तुम्ही ठरलेला आहात खऱ्या अर्थानं अंतिम विजेतेपद पटकावले. काय सांगाल या ठिकाणी विजेतेपदाबद्दल? मी मागच्या वर्षी आलेलो तेव्हा ते मी हरलेलो. ह्या वर्षी निश्चित करून आलो की फायनल मारून जाणार. त्याचबरोबर तमाम दापोलीकरांची देखील मने तुम्ही जिंकलेले आहात. या संपूर्ण मॅनेजमेंट बद्दल आणि तुम्हाला जो सपोर्ट करणार ऑडियन्स होता त्यांच्याबद्दल देखील काय सांगाल? मॅनेजमेंट सपोर्ट म्हणजे मॅनेजमेंट खूप छानच आहे. प्रत्येक प्लेअरला सपोर्ट करत असते आणि जी तुम्ही मेहनत घेतली विकेट साठी ती खूप छान घेतली सर. धन्यवाद. तुमचं झालं एक मिनिट म्हणा बोलायचं. क्षीरसागर सर, प्रदीप शेठ तुम्ही जर कुठं कबड्डी साठणी गेला असं खूप कॉमेडी खूप छान करतात. आम्ही गरीब नवाजच्या कमेडी करून आणि आमचे गावचे सरपंच प्रदीप दी यांच्याकडून आम्ही ह्यांचं स्वागत करताय क्षीरसागर सरांचं. आणि पंच मगाशी झालं पण आता कसं आहे आम्हाला किती मित्रांना काय झालंय की सरांचं केलेलं नाही. खूप खूप आनंद वाटलं. खूप चांगली आवाज आहे आणि खूप चांगली माहिती. आणि कलंदर बुरणकर लवकर या. आता त्याचबरोबर या ठिकाणी शुभम कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरला. गौरव पाटीलची पहिली विकेट पहिल्याच बॉलवरती गेली, त्यानंतर कदाचित सुटकेचा निश्वास सोडला. 100% कारण का तो गावचा प्लेअर आय थिंक. आणि ह्या ग्राउंडचा पुरेपूर त्याला माहिती असेल की कुठे काय होईल कुठे काय नाही होणार. आणि आमचा जो सुरेश होता त्यांनी पहिला नवीन कोरा बॉल पहिला बॉल यॉर्कर टाकला परफेक्ट. त्यामुळे जी विकेट भेटली आम्हाला तिथून आम्ही असंच बोललो की आता आपण जिंकत जाणार. कारण आमचा सुरेश टेंबे जो आहे ना तो दोन टाकणारच होता. आम्हाला त्याच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे. आणि त्याचबरोबर रुचित पाटीलच्या बॅटिंग बद्दल देखील काय सांगशील? मागच्या मॅच मध्ये तो भलताच फॉर्म मध्ये होता, त्याच्या विरोधात काय तुम्ही रणनीती काय प्लॅनिंग बनवून आला होतात का? मी बॉलरला एवढं सांगितलं की त्याला त्याच्या पट्ट्यामध्ये बॉल देऊ नका, त्याला मेहनत करू द्या बॉल मारायला. सिक्स मारला चालेल, तुम्ही चांगले बॉल टाका, चांगल्या बॉलला सिक्स मारला काय काय इश्यू नाही, मारू दे. 70 रन आपण मारले, 70 रन त्यांना चेस करून द्यायचे नाही. नक्कीच. मित्रांनो, हे होते शुभम जाधव, कॅप्टन होते. आणि या ठिकाणी विजेत्या संघाच्या कॅप्टनचं देखील मनापासून खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. आणि त्याचबरोबर या संघाचे ऑनर मालक आदरणीय कलंदरबाई आपल्याला विनंती करतोय. कलंदरबाई खूप खूप अभिनंदन. अर्थातच कलंदर नावापासूनच आपण सुरुवात करणार आहोत. बिलंदर असं व्यक्तिमत्व आहे, गेले मी 2 दिवस पाहतोय. म्हणजे ट्रॉफी मिळाल्यानंतर जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहतोय त्याही पेक्षा जास्त आनंद गेले 5 दिवस त्यांच्या चेहऱ्यावरती मी पाहतोय. काय फिलिंग्स आहेत, काय भावना आहेत? आज तुम्ही फायनली ट्रॉफी जिंकली आहे. मला इथे मला चांगलं वाटलं की मला पहिल्यांदाच मी मारले, मला भारी वाटलं त्याबद्दल.
थँक्यू. खर तर भावनिक झाले परंतु एवढ्या सहजासहजी सोडणार नाहीये. आज आज नाईट रायडर्स हे नाव तुमच्या टीमचं आहे. या नाईट रायडर्सच्या पाठीमागची संकल्पना नेमकी काय होती? नाईट रायडर्स हे नाव तुमच्या टीमला कसं मिळालं? ते मला माझ्या मित्राने दिले होतं, मुझम्मिल बोरडकर, त्यांनी दिले होते. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती होतं रात्री खेळ चालला हे नाव दिलं तर नक्कीच. आमच्या सपोर्टर बद्दल काय सांगा? मी काय बोलतो सांगू, मी रात्रीच चालतो गाडी घेऊन, म्हणून त्यांनी तसं नाव दिलं माझा. ओके, आज आज खऱ्या अर्थानं जशी तुमची टीम होती तशी अजून देखील आमच्या 3 ते 4 लोकांची टीम होती इथे. असं असताना तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट मिळाला. आमच्या सपोर्टर्स बद्दल, छोट्या छोट्या मुलांबद्दल काय सांगाल? एकदम चांगले, एकदम एकदम चांगले. गरीब नावाचे मला सगळे सपोर्ट केले, म्हणून त्याचे आर्थिक सुधार ऑनर. आणि एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण स्पर्धेच्या ऑर्गनायझर टीम साठी. या पर्वाचा अवॉर्ड सेरेमनीचा सोहळा या ठिकाणी संपतोय. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी हस्ते परे हस्ते सहकार्य केले त्या सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पुढच्या वर्षी 36व्या वर्षामध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत शुभरात्र, गुड नाईट, शबाकर, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. कमॉन डीजे.